करण्यासाठी घराबाहेर पडणार असाल तर सावधान, कारण करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. जीवघेण्या करोनामुळे एकत्र येणे धोक्याचे ठरू शकते. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्येही सतर्कतेची उपाययोजना म्हणून रंगपंचमीच्या दिवशी गर्दीत जाणे टाळा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले. आपल्या जिल्ह्याची करोना व्हायरसला तोंड देण्याकरताची संपूर्ण तयारी व्यवस्थितरित्या पूर्ण झालेली आहे. आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपण 16 बेडचे क्वारंटाईन वॉर्ड केलेलं आहे. मला नागरिकांना या निमित्ताने आवाहन करायचं आहे की यापूर्वी देखील सार्स मर्स या श्रेणीतला हा व्हायरस आहे आणि आपण यापूर्वी देखील असे जे काही अटॅक आपल्या देशावरती झाले ते अतिशय योग्यरित्या हाताळलेले आहे. त्यामुळं कुणी पॅनिक होऊन जाण्याची अजिबात आवश्यकता नाही, कारण थोडी जरी काळजी आपण घेतली तरी ह्या व्हायरसपासून आपला 100% बचाव होऊ शकतो. ती थोडीशी काळजी म्हणजे इतकी आहे की आपण हात स्वच्छ धुतले पाहिजे, हात स्वच्छ ठेवावेत. ज्यावेळी कुठल्या सार्वजनिक ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी अजिबात सार्वजनिक वस्तूंना स्पर्श करणे शक्यतो टाळावं, आणि जर करणे भागच असेल तर नंतर आपण हात धुवावेत. हात धुण्याकरता साधं साबण वापरलं तरी पुरेसं आहे, त्याकरता खूप महागडे काही औषधं वगैरे घेण्याची गरज नाही. मास्क हा अजिबात कंपल्सरी नाही आहे, उलट चुकीचे मास्क वापरणं आणि त्या मास्कबद्दल काळजी न घेणे ह्यानं आपल्याला दुसरे आजार होऊ शकतात. फक्त आपल्याला जर सर्दी पडसं वगैरे काही झालं असेल तर आपण एक स्वच्छ रुमाल सोबत ठेवावा आणि त्यांनी दुसऱ्याच्या अंगावरती ते आपले काही बिंदू पडणार नाही तेवढी काळजी घ्यावी. दोन व्यक्तींनी बोलताना आपसामध्ये डिस्टन्स थोडं जास्त ठेवावं. जर काही परदेशात जाऊन आलेले नागरिक आपल्या सोसायटीमध्ये आलेले असतील, जे 71 देश बाधित आहेत तिथनं, तर ती कल्पना आपण कोणत्याही प्रकारे भेडभाड न ठेवता नजीकच्या आरोग्य केंद्राला दिली पाहिजे. हे काय कुठेही दहशतवादी वगैरे सारखं आपण त्यांना ट्रीट करणार नाही, उलट त्या माणसाच्या आरोग्याच्या दृष्टीने, त्याच्या कुटुंबाच्या आरोग्याच्या दृष्टीने गरजेचं आहे की त्याचं रजिस्ट्रेशन व्हायला पाहिजे. त्या दृष्टीने आपण सूचना देखील दिल्यात, सर्व स्टार हॉटेल्स, विपश्यन केंद्र, सर्व देवस्थान यांना सूचना दिल्यात की परदेशी नागरिक किंवा परदेशातून परत आलेले भारतीय नागरिक जर तिथे असतील तर त्यांनी आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला त्याबद्दल अवगत केलं पाहिजे. एअरपोर्टकडनं देखील आपल्याला रिपोर्ट येतात. आपण 23 लोकांचं ट्रेकिंग केलं, आत्तापर्यंत एकही माणूस आपल्याला इन्फेक्टेड सापडला. स्वॅब टेस्टिंग 4 जणांचं केलं, ते पण रिपोर्ट नील आलेले आहेत. त्यामुळं आपण कोणती चिंता करू नये, फक्त काळजी व्यवस्थितरित्या घ्यावी आणि आपलं नियमित जीवन सुरू ठेवावं अशी सर्वांना विनंती आहे. त्यामुळे यंदा रंगपंचमीचा बेरंग होणार असून याचा परिणाम रंग व रंगपंचमी साहित्य विक्रेत्यांवर होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. 9 न्यूज ब्युरो, नाशिक.